वेताळ, सूर्यास्त झाला की मी येणार असं म्हणालो होत ना? म्हणजे तू माझे प्राण घ्यायला आला आहेस तर? नाही का, तूच प्रश्न विचारला होतास ना? हो, पण तुझ्याकडे उत्तर तयार आहे का? हो, ते चूक आहे का बरोबर ते तू ठराव. नाही विक्रम, मी तुला कोड्यात टाकणारा प्रश्न विचार. का, कशासाठी? मला तुझ्यापासून सुटका हवी होती. एवढेच कारण असू शकत नाही. माझी बुद्धी तशी झाली, माझ्यावरही कुणाचा तरी प्रभाव होता. कुणाचा? शनिदेवांचा. काय ऐकतो आहोत आम्ही? तू डोळ्यात पाणी आणावं असं काही घडलं नाही. विक्रमा, साक्षात शनिदेव येऊन गेले, आम्हाला त्यांचे दर्शनही घडले नाही. वेळच अशी होती की तुम्हाला बोलावू शकलो नाही. आम्ही ऐकलं की श्री शनिदेव तुझ्या राशीत आले आहेत, म्हणजे नेमकं काय ते मलाही समजेल आता. आता काय करायचे ठरवले आहेस तू? ब्राह्म मुहूर्तापासून श्री महादेवांचं ध्यान आणि त्यांची पूजा करायचं ठरवलं आहे. विक्रमा, एक गोष्ट तुझ्या ध्यानात आली का? राजपुरोहित म्हणत होते ते सगळं खरं ठरलं. विक्रमा, राजपुरोहितांचा आदर कर, विनयाने त्यांच्याकडे जा आणि पुढे कसे जाऊ हे त्यांना विचार. स्वामी, तुम्ही शनीला बोलवलं आणि विक्रमाची परीक्षा घ्यायला सांगितलीत, पण आता जे घडलंय त्यावरून पुढे मला तरी सगळं अवघडच वाटतंय. आपण तो निर्णय शनीकडे सोपवला आहे. म्हणजे शनीच ठरवणार पद्मसेना आणि विक्रमादित्यचा विवाह होणार की नाही? विक्रमादित्यच्या राशीत शनीने प्रवेश केलेला आहे, तेव्हा आता गोष्टी सामान्य राहिल्या नाही. विक्रमादित्य, या ज्ञानीजनांना बोलवून तू माझी थट्टा करतो आहेस. माझे स्वरूप काय आहे हे तुला माहीत नाही. मी शनिदेव तुझ्या राशीत आलो आहे. तुझी आधी परीक्षा सुरू होत आहे, जी आधी कोणाचीही झाली नाही. शुभम भवतु. हे प्रभू, कोणतीही पूर्वसूचना न देता मी कैलासात आलो, त्याबद्दल क्षमस्व. इंद्र, तुम्हा सगळ्यांसाठी कैलासाची दारं नेहमीच उघडी आहेत.
आपली कृपा अशीच राहू द्या प्रभो. मी एक अत्यंत महत्त्वाचं कार्य घेऊन आलो आहे. सूर्योदय होईपर्यंत तू थांबला नाहीस म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं कार्य असेल. प्रणाम माते. मी तुम्हाला इथे आलेलं पाहिलं आणि आले. माते, मी उज्जैन नगरीतून आलो आहे. विक्रमादित्य सोबत माझं बोलणं झालं. आपल्याला तर ठाऊकच असेल तिथे काय घडलं. अर्थात ठाऊक आहे. शनिदेव यांच्या कठोर परीक्षेतून आपण विक्रमादित्य यांना वाचवावं माते. स्वामी, आपणच सांगावं यांना काय करायचं ते. आता शनिदेव त्याच्या राशीत आलेले आहेत. आता आपण काय करू शकतो. आता शनीच्या कार्यात हस्तक्षेप केल्यासारखे होणार नाही का. मग परीक्षा सौम्य केली तर. इंद्रदेव, तो निर्णय आम्ही शनीवर सोपवला आहे. इंद्रा, तुला विक्रमादित्याविषयी आस्था आहे, पण तू विक्रमादित्याला साधारण समजू नकोस. विक्रमादित्य या सगळ्याला कसा सामोरा जातो हेही महत्त्वाचं. शुभम भवतु. प्रधानजी आश्रमात आले होते म्हणून आलो. काय बोलायचंय का राजन. मला रात्री अशुभ स्वप्न पडले आणि माझ्या स्वप्नात जे दिसलं तेच दिवसा खरं ठरलं. आज शस्त्रागार आहे, त्याला आग लागली. ही श्री शनिदेवांची लीला आहे. गुरुदेव, मी शनिदेवांची माफी मागायला तयार आहे. ही वेळ केव्हाच निघून गेली आहे राजन. गुरुदेव, माझ्या समाधानासाठी तरी होकार द्या. राजन, श्री शनिदेव सर्वत्र आहेत. इथूनही तुम्ही त्यांची क्षमा मागू शकता. महाराजांना असं अपेक्षित आहे की तुम्ही त्यासाठी पूजा मांडावी. पूजा करायला हरकत नाही. शेवटी मानस पूजा महत्वाची. हृदयच अर्पण केलं, पूर्ण देह वाहिला की काहीच उरत नाही. माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचावी एवढीच इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही आश्रमात आलात तर उत्तम होईल. येईन मी. मी पूजेची तयारी करतो. अशीच सगळी फुलंच फुलं मला माझ्या कक्षात लावायची आहे. पद्मसेना, आम्हाला तुला काही महत्त्वाचं सांगायचंय. काही संदेश आला आहे का. नाही, गुप्तचरांकडून काही माहिती समजली आहे. काही काळजी करण्यासारखं आहे का. मी उज्जैन नगरीत जे गुप्तचर पाठवले होते त्यांच्याकडून जी मला माहिती मिळाली ते ऐक. विक्रमादित्य महाराजांनी जी ज्ञानसभा बोलवली होती त्या सभेत त्यांच्याकडनं शनिदेवांचा अवमान झाला. प्रत्यक्ष शनिदेव तिथे आले होते आणि त्यांनी महाराजांना सुनावलं. मग आता तिकडे सगळेच काळजीत असणार, तेव्हा आपल्यासाठी संदेशाला उशीर होऊ शकतो.
मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं म्हणून सांगितलं. ह्या सगळ्याचा काय अर्थ होतो पिताश्री? आपण राजगुरूंना बोलवले आहे, ते काय सांगतात ते बघूयात. महाराजांवर कोणतेही संकट यायला नको. मी त्यांच्यासाठी उपवास करेन, व्रतही करेन. आधी आपण राजगुरु काय म्हणतात ते बघूयात. शनी येतो आहे. स्वाभाविक आहे, काल जे घडलं आहे ती मोठी घटना आहे. शुभम भवतु. हे श्री महंकाल, हे श्री महाशक्ती, या प्रभातकाळी मी आपल्याला भेटायला आलो आहे. ही भेट अत्यंत महत्वाची आहे. विक्रमादित्याने जे काही ज्ञान सभेमध्ये केलं ते पाहिलं. आता तू काय ठरवतो आहेस हे महत्वाचं आहे. पद्मसेना ही श्री महादेवांची भक्त आहे. विक्रमादित्याला त्रास झाला, तिलाही त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आपली अनुमती हवी आहे. कशासाठी? विक्रमादित्य माझ्या कक्षेत आहे आणि मी त्याच्या राशीत आहे. आणि हे इतके सोपे नाही. तेव्हा मी माझ्या पद्धतीने परीक्षा घेऊ इच्छितो. सहमती आहे. शनी, ह्या सगळ्याचा शेवट गोड व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. मी प्रयत्न करेन. महाराज, माझी आपल्याला एक विनंती आहे. आपण आता असा कोणताही निर्णय घेऊ नका जेणेकरून आपल्यावर कोणतंही संकट येईल. मला आता एकूण परिस्थितीची जाणीव होते. शुभम भवतु. आम्ही आता जे सांगतो ते तू ऐकावंस विक्रमा. काय म्हणणं आहे तुमचं? राजपुरोहित यांना मी संदेश पाठवला होता, ते कोणत्याही क्षणी इथे येतील. त्यांच्या पुढे नम्र होऊन आपण त्यांना उपाय विचारूयात. ते श्री शनिदेव यांचे भक्त आहेत आणि उपासक देखील. ते योग्य मार्ग सांगतील. तुमची इच्छा आहे ना, मी विचारेन त्यांना. मला त्यांच्या पुढे नम्र व्हायला काहीच हरकत नाही. आपण त्यांची प्रतीक्षा करू. Thank you.
बघा, मी आता तुमच्यासाठी फुलं घेऊन आली आहे बघा. काय झालं? उज्जैन मध्ये इतकं काही घडलं आहे आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही. अहो पण काय झालं ते तरी सांगा. ते सांगेन मी तुला नंतर. आता मला काहीही विचारू नकोस. बर राहिलं, पण तुम्ही असा चेहरा पाडून बसू नका. बर, विक्रमादित्य महाराजांसोबत विवाह व्हावा हे स्वप्न पाहिलं आहे आणि ते मला काहीही करून पूर्ण झालेलं हवं आहे. अव होईल की मग? तुम्ही काय कमी आहे सा? तसं नाही ग, तिकडे त्यांचा विवाह व्हावा हे प्राधान्य आहे की नाही हे आपल्याला कसं समजणार. हे बघा, त्यांचा आई बाहेर आहे, त्या काय गप बसतील का? अहो त्यांना बी काळजी असणारच की. पण आपण जसा विवाहासाठी प्रस्ताव पाठवला आहे तसे आणखीन कितीतरी प्रस्ताव त्यांना आले असतील. किती बी येऊ द्या, तुमच्यासारख्या तुम्हीच. हे तू माझं मन राखतेस ना? अहो खरंच सांगते. शुभम भवतु. गुरुदेव, काल जे झालं त्यानंतर आपण सांगा. आता आपण काय केलं म्हणजे या पुढे कसलंही विघ्न येणार नाही. मला तरी जे उपाय ठाऊक आहेत ते मी सांगेनच, परंतु श्री शनिदेव यांच्या मुखातून जे शब्द निघाले ते मी विसरू शकत नाही. गुरुदेव, मी शनिदेवांचा राग समजू शकतो. माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते त्यांचा अवमान करणारेच होते. पण मलाही समजत नाही मी वाहत कसा गेलो. गुरुदेव, काहीतरी उपाय असेलच की. तुम्ही ठरवले तर सारे काही शक्य आहे. कोणतीही पूजा अनुष्ठान सांगा, आम्ही तात्काळ त्याची तयारी करतो. ते तर करावंच लागेल. गुरुदेव, मी एक विचारू, शनिदेव आणि माझी पुन्हा भेट घडून आणू शकता का? राजन, त्यांचे दर्शन झाले, ते बोलले, आपण ते ऐकले, हीच मोठी घटना आहे. मी त्यांचा उपासक असलो तरी त्यांचे दर्शन मला सहसा होत नाही. ते इतके सहज दिसणार नाहीत. श्री शनिदेव हा साधनेचा विषय आहे. परंतु गुरुदेव, या भेटीसाठी आपण प्रयत्न कराल का? मी प्रयत्न निश्चितच करेन, परंतु आश्वासन देणार, कारण श्री शनिदेव यांचा येथे अवमान झाला आहे. माझे पूजन, माझे स्मरण, माझे भजन, माझे कीर्तन, माझी सेवा, केवळ यानेच मी प्रसन्न होत नाही. सत्य असत्याच्या कसोटीवर तुम्ही किती खरे उतरता ते बघतो. कारण तुमच्या आत तुम्ही जो विचार करता तेही मी पाहतो आहे, मी तुम्हाला ऐकतो आहे.